उन्हाळा ऋतू अनेक अर्थांनी आव्हानात्मक असतो आणि या ऋतूमध्ये स्वतःची पुरेशी काळजी घेणं गरजेचं असतं. आपली लाईफस्टाईल ऋतुमानानुसारच ठरवावी लागते, त्यामध्ये काही बदल करावे लागतात, तरच आपण कडाक्याच्या उन्हात देखील चांगल्या प्रकारे राहू शकतो. यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे उन्हाळ्यातील आपल्या खाण्यापिण्याच्या हेल्दी सवयी होय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन तुम्हाला आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हेल्दी समर इटिंग हॅबिट्स फार महत्वाच्या आहेत, कारण त्या आपले एकूण आरोग्य चांगले ठेवतात. म्हणूनच थोडक्यात काय, तर आपल्या हेल्दी इटिंग हॅबिट्स उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं, कारण या ऋतूमधील उष्णता आणि आर्द्रता प्रचंड वाढलेली असते. म्हणूनच आम्ही आता तुम्हाला उन्हाळ्यातील खाण्यापिण्या संदर्भातच काही टिप्स देणार आहोत. तर पहिला आहे, हायड्रेट राहा. उन्हाळ्यात हेल्दी राहण्यासाठी भरपूर पाणी पिणं महत्वाचं असतं. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्यावर भर ठेवा, आणि जर तुम्ही शारीरिक हालचाली अधिक करत असाल तर अधिक पाणी पिणं ही गरजेचं ठरतं. तुम्ही तुमच्या आहारात कलिंगड किंवा काकडी यांसारखे काही हायड्रेटिंग पदार्थ ठेवण्याचा प्रयत्न देखील करू शकता. फळे आणि भाज्यांचा अधिक वापर करा. या हंगामातील सर्व स्वादिष्ट फळे आणि भाज्यांचा लाभ घेण्यासाठी उन्हाळा हा योग्य काळ आहे, आणि हे पदार्थ जीवनसत्वे आणि पोषक तत्वांनी युक्त असतात. हे तुम्हाला निरोगी आणि उत्साही ठेवू शकतात. प्रत्येक जेवणाच्या वेळी तुमची अर्धी प्लेट फळे आणि भाज्यांनी भरलेली असू द्या. लीन प्रोटीन निवडा. मसल्स तयार करण्यासाठी आणि रिकवर करण्यासाठी प्रोटीन्स महत्वपूर्ण आहेत. फॅट शिवाय तुमच्या शरीराला आवश्यक असलेली प्रोटीन्स मिळवण्यासाठी चिकन, मासे, टोफू किंवा शेंगासारखे लीन प्रोटीन्सचा पर्याय निवडा. जेवण वगळू नका. बाहेर गरम असताना जेवण वगळण्याचा किंवा कमी खाण्याचा मोह होऊ शकतो, परंतु हे खरोखर आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकते. तुमच्या उंचीची पातळी कायम ठेवण्यासाठी दिवसभर नियमित संतुलित जेवण घ्या. अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा. अल्कोहोल तुमचे डिहायड्रेशन करू शकते आणि तुमच्या डाएटमध्ये अतिरिक्त कॅलरीज जोडू शकते, म्हणून अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे महत्वाचे आहे. दररोज एक किंवा दोन ड्रिंक्स घ्या आणि लो कॅलरी पर्याय निवडण्याचा प्रयत्न करा, जसे की लाईट बियर किंवा वाईन. तर तुम्ही उन्हाळ्यात आरोग्यदायी पद्धतीने खाण्यापिण्याच्या सवयी जोपासू शकता. उन्हाळ्यात आवश्यक असलेली पुरेशी ऊर्जा मिळवण्यासाठी तसेच आपले वेट मॅनेजमेंट करण्यासाठीही ते आवश्यक आहे. हायड्रेशन करण्यासाठी आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी तसेच मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी ठीक ठेवण्यासाठी हे गरजेचे असते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.